दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपूर्वी ती तिच्या घटस्फोटाच्या बातमीने चर्चेत आली होती. आता पुन्हा समंथा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिने सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. समंथा म्हणते, काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस नावाच्या आजाराचं निदान झालं. आजारातून बरी झाल्यानंतर मी तुम्हाला याविषयी माहिती देणार होते. मात्र बरं होण्यास मला थोडा जास्त वेळ लागतोय. हळूहळू मला ही गोष्ट समजते की प्रत्येक वेळी आपण मजबूतच राहिलं पाहिजे असं काही नाही. ही आगतिकता स्वीकारणं एक गोष्ट आहे आणि त्याला मी अजूनही सामोरी जाते. मी लवकरच पूर्ण बरी होईन असा डॉक्टरांना विश्वास आहे. माझ्या आयुष्यात मी चांगले दिवस पाहिले तसे वाईटही दिवस पाहिले. शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या यातील आणखी एक दिवस मी आता हाताळू शकत नाही असं वाटत असतानाच तो क्षण कसा तरी निघून जातो. मी लवकर बरी होईन असा मला विश्वास आहे. ही वेळ सुद्धा निघून जाईल असं लिहित समंथाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मायोसायटिस या दुर्मिळ आजाराने समंथाला ग्रासला आहे. ऑटोयुमिन हेल्थ कंडिशनवर मात करण्यासाठी समंथा सध्या परदेशी उपचार घेत आहे. मात्र हा आजार नेमका आहे तरी काय, त्याची लक्षणं, कारणं याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. सुरुवातीला पाहूयात मायोसायटिस म्हणजे काय. मायोसायटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटिस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषध आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात. तर मायोसायटिस ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो असंही तज्ज्ञ सांगतात. मायोसायटिसची लक्षणं कोणती, तर मायोसायटिसमध्ये सर्वसामान्यपणे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात, दैनंदिन कामं करण्यात अडचणी येतात, हलका ताप, पुरळ, वजन कमी होणं आणि सांधेदुखी ही सुद्धा सामान्य लक्षणं असू शकतात. याचं सर्वसामान्य कारण हे स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती असते. शरीरातील अँटीबॉडीज ज्या स्नायूंच्या पेशींना लक्ष्य करतात आणि त्यामुळे जळजळ म्हणजेच वेदना आणि अशक्तपणा जाणवू लागतो. आता पाहूयात मायोसायटिसचे परिणाम काय. यामध्ये सहसा हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठींच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवर देखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही त्रास होतो. या आजाराचं निदान कसं होतं आणि उपचार काय आहेत, तर या आजाराचं निदान सामान्यपणे क्लिनिकल तपासणी, रक्ताचं कार्य, MR इमेजिंग, EMG आणि मसल बायोप्सी नंतर केलं जातं. त्यावर स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधांनी उपचार केले जातात. व्हायरल इन्फेक्शन मुळे झालेल्या मायोसायटिसचं निदान रक्त चाचण्यांद्वारे केलं जातं. कधी कधी EMG द्वारेही त्याचं निदान केलं जाऊ शकतं. या ऑटो इम्युन आजाराला विशेषतः स्टेरॉइड आणि इम्युनोसप्रेसेंट्सची आवश्यकता असते. हा आजार आयुष्यभर असू शकतो. आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मायोसायटिस या आजारावर अद्याप तरी कोणताही ठोस उपाय नाही. पण नियमित तपासणी, व्यायाम, योगा आणि इम्युनोस प्रेझेंट्स औषध याच्या वापराने हा आजार बरा होऊ शकतो. यामुळे अखडलेल्या मांसपेशी मोकळ्या होऊ शकतात, तसेच मांसपेशी अधिक शक्तिशाली होण्यासही मदत होते. मायोसायटिस या आजाराचं निदान झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर वेळीच उपचार सुरू झाल्यास त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा वेळीच उपचार सुरू करणे अत्यंत गरजेचे असते.